गेल्या 4 महिन्यांमध्ये कोरोना महामारीच्या महासंकटामुळे संपूर्ण देशच संत्रस्त आहे. ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडी झळ कमी बसली असेल आर्थिक, तर याचं कारण दूध व्यवसाय. त्या दुधाचे दरच भयंकर पडल्यामुळे आता ग्रामीण भागातला शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आणि त्यामुळे आमच्या काळात जसं आम्ही प्रति लिटर 5 रुपये अनुदान त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला टाकायचो, 3 वर्ष आम्ही असं केलं, तसं आता प्रति लिटर 10 रुपये, कारण रेट आणखीन खाली आले, प्रति लिटर 10 रुपये त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला टाकले पाहिजेत. यासाठी भारतीय जनता पार्टी, रयत, RPI, शिवसंग्राम आणि महादेव जानकरांचं रासप असं म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज इशारा दिन आहे की ज्यात आम्ही कलेक्टरांना आणि तहसीलदारांना निवेदन देऊन म्हणणार आहोत की बाबा 1 तारखेपर्यंत सरकारने यातला सकारात्मक निर्णय केला नाही तर आम्हाला प्रखर आंदोलन करावं लागेल. यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरोबर काल रात्री 12 पासून कडक लॉकडाऊन सुरू झाला. कलेक्टरांनी मला अशी सूचना केली की या कडक लॉकडाऊनमध्ये मी निवेदन द्यायला जाणं, मी त्यांना म्हणतो की मी एकट्याने येतो, पण त्यांनी त्याला अतिशय नम्रपणे सहकार्य करण्याचं आवाहन केल्यामुळे मी ईमेलने त्यांना निवेदन पाठवलं आणि व्हिडिओ कॉलवर मी त्यांच्याशी बोललो. मी त्यांना माझी सगळी भूमिका समजावून सांगितली आणि त्यांना हे सूचित केलं की बाबा हे निवेदन तुम्ही उद्धवजींना पाठवलं पाहिजे आणि सुनील केदारांना पाठवलं पाहिजे. त्यावर ते काय निर्णय करतात बघू, नाही तर 1 ऑगस्टला आम्ही या विषयातलं आंदोलन करणार, कारण दुधाला बरा भाव मिळाल्याशिवाय, प्रति लिटर 10 रुपये त्याच्या अकाउंटला भरल्याशिवाय ग्रामीण भागातला शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर पडणार.